एवरी टीम असल्यानंतर एक्सपेक्ट होतं काय चिनार पण डेस्टिनी सांगतो. मी एक सिनेमा करतो नरसिम्हा, त्यात एक हिरोईन अशी होती 8 दिवसानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि चाइल्ड होती, तिचा पहिला सिनेमा मोठा झाल्यावर तो सिनेमा तिने केला आणि मग ती हिरोईन मोठी झाली, ती म्हणजे उर्मिला मातोंडकर. तशी तू होणारच होता. दीक्षा, तू इतकी वेळ इतकी वर्ष काम करतेस, बऱ्यापैकी वर्ष फार नाही, पण नानूभाई असे आहेत ना जे काय म्हणतात बरीच परशवाली माणसं आहेत, ती त्यांच्या इकडे काम केल्यानंतर बरीच मंडळी चांगलं काम करू शकतात किंवा इकडे काम केल्यामुळे मला चांगलंच काम करावं लागेल असं हे प्रोडक्शन हाऊस आहे. आणि फुलवंत काय आमच्यासारखे नॉन डान्सर आपली नाचवते ती वैशालीची एंट्री नशिबाने चळे कसे डेस्टिनी आहे. बघ मी एक गाणं केलं होतं वैशालीचं, झाला रे झाला रे झाला घोटाळा, त्यात पण एक अशी वैशालीची एंट्री होती, हिंदी सिनेमा केला होता. पण खरं नानूभाई हे असं एक्सपेक्ट नाही केलं होतं मराठीत एवढ्या लेवलला, खरंच मी एक्सपेक्ट केलं होतं. कारण मी अगोदर गाणं बघितलं होतं, म्हटलं नानूभाईचं गाणं आहे छान गाणं असणार, नानूभाईचा अप्रोच चांगला असतो की बाबा गाणं चांगलं, कारण ते क्वालिटी कंट्रोल खूप आहेत, क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कॉन्शियस खूप आहेत ते, पण ह्या लेवलला होईल मला मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. खरंच खूप छान, खूप छान. आणि एक तो ट्विस्ट पण चांगला होता, म्हणजे गाण्यामध्ये इमोशन जे मला आवडतं बेसिकली, एखादं इमोशन असायला हवं होती, एक तर सविताचं ते एक शॉट एक क्लोज, आणि अक्षय मारे तर खरंच अक्षय परवाच तुझा सिनेमा बघितला, पवन खिंड बघितला मी परवाच, म्हणलं अक्षय बघितल्यानंतर मी असं बघत होतो अरे हा, कारण किती झालं किती आम्ही वर्षभर काम केलं तर ह्या नाटकाला बघितल्यानंतर स्वतः भेजाव भेटतो तर एक्साइटमेंट अजूनही असते, म्हणजे मी जरी म्हातारा झालो असलो तर एक्साइटमेंट माझी तशीच आहे, म्हणून मी तरुण दिसतो. पण खरंच ऑल द बेस्ट नानूभाई, माय नेक्स्ट मंथ फ्री हो मी. पण खूप छान खूप छान, ऑल द बेस्ट नानूभाई, ऐसे अच्छे गाणे करते रहो, गुड, थँक्यू थँक्यू सो मच. परत एकदा आपण हे गाणं इथे पाहूया.